नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चिकन बनवणार आहे, त्यासाठी इथं स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे. मी मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तीन ते चार वेळेस धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सुकं आणि ग्रेव्ही पण बनवायची आहे. आपण त्यासाठी दही घेऊया. 1 चमचा दही घेतलेलं आहे, अद्रक लसूण घेतलेलं आहे, एवढं ठेचून घेतलेलं आहे. आपल्याला ग्रेव्ही पण बनवायची आहे, जास्त पण सुक्क नाही बनवायचं. तर इथे लाल मिरची पावडर घेते 1 चमचा, हळद घेते, धना पावडर 1 चमचा, अजून थोडी घालते धना पावडर. हा पुदिना चिरलेला आहे आणि कोथिंबीर घालून घेऊया. त्यात तेल घालून घेऊया, कच्चं तेल थोडस. आता मिक्स करणार आहे हे. मिक्स करून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यात लिंबू असलं तर तुम्ही लिंबू पण टाका, माझ्याकडे नाही आता, नाही तर अर्धा लिंबू पिळून टाकायचं. झालंय मिक्स. आता हे मी झाकण बंद करून ठेवून देते अर्धा तास, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. चिकनसाठी मी त्याला कट पाडून घेऊया. आपण काळा सुक चिकन बनवायचं आहे आपल्याला, आणि एका गॅसवरती भाजून घेऊया कांदा. आता हे असं गॅसवरती भाजून घ्यायचा, चुलीत लगेच भाजला असता पटकन. आपलं भाजत भाजत आलेलं आहे, आता तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया दुसऱ्या ह्याच्यावरती. खोबरं पण असंच भाजून घ्यायचं. पाठीमागनं चांगलं भाजून घ्यायचं खोबरं. ते पण काढून घेते मी. कांदा पण असं भाजलाय. आता हे पूर्ण वरचा काढून घेतलेलं आहे. कांदा असा टाकून देऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये, खोबरं पण देऊया टाकून. आणि थोडीशी हवरी भाजून घेऊया आपण, हवरी म्हणजे पांढरे तीळ. ते भाजून घेते जरा, चांगले असतात हे थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खाल्लेले भाजीमध्ये. तीळ आणि शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा, प्रत्येक भाजीला चांगला असतो खायला. असे थोडेसे एकदम लाल करून घ्यायचे, ते काढून घेते मी. खोबरं आहे आणि तीळ आहेत आणि कांदा. आता हे मिक्स बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात. मसाला झालेला आहे आपला बारीक करून. आता कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात तेल टाकून घेऊया आपण. तेल गरम झाले, त्याच्यात 2 तमालपत्र घालून घेऊया. जावित्री घेतलेली आहे थोडी, दालचिनीचे तुकडे 2, मिरी लवंग आहेत 2, 2, 3, 3. चांगलं गरम होऊन देऊया तेलामध्ये. घरातला मसाला आहे तो टाकून घेऊया आपण तेलामध्ये.
आणि आता हे कापलेलं वाटण घेऊया टाकून. चांगलं तेल उतरपर्यंत परतून घेऊया. तर झाकण ठेवून चांगलं तेल उतरून देते आता. ते चिकन घालून घेऊया त्याच्यामध्ये. त्याच्यात मीठ घालताना तुम्हाला दाखवलं नाही, मीठ घातलं होतं मी चिकनमध्ये. त्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत झाकण ठेवून देऊया. 5 ते 10 मिनिटं चांगलं पाणी सुटून देऊया आपण. बघा आमचंच पाणी सुटलं पाहिजे, चिकनला भरपूर आमचं पाणी सुटतं, करून नाही घालायचं पाणी. 5-10 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून बघूया आपण. मस्तपैकी असं पाणी वगैरे सुटलेलं आहे त्याला. त्यामध्ये आपण वरती झाकण ठेवूया. आणि याच्यामध्ये पाणी घालायचं, हे मसाल्याच्या भांड्याचं पाणी आहे, ते घालून घेते मी. पाणी चांगलं गरम होऊन द्यायचं. पाणी गरम झालेले आहे, आता हे झाकण काढून घेऊया आपण. त्याच्यात गरम पाणी घालून घेऊया. एवढंच पाणी घालायचं, एवढ्याच पाण्यात आपल्याला शिजवायचं. छान मऊसू छान शिजून घ्यायचं आपलं चिकन ग्रेव्ही. त्याच्यावर झाकण ठेवते, बारीक गॅस करून ठेवते. त्याच्यात वरती पाणी घालायचं आपल्याला, तरी पण पाणी घालून ठेवायचं. लागलं तर घालायचं, नाही तर नाही घालायचं. झालेलं आपलं चिकन बनवून मस्त झालंय मसाला चिकन. आता गॅस बंद करून घेते मी. झालेलं आपलं काळं सुकं चिकन बनून झालेलं आहे. सुकं पण नाही, थोडंसं ग्रेव्ही ठेवलेली आहे. इथं बाजरीची भाकरी करून घेतलेली गरम गरम मस्तपैकी, आणि कांदा ठेवून घेतलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.